नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ए टी पी गुरच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर अनेक जणांचे प्रश्न येत आहेत कमेंट्समध्ये की सर काही उमेदवारांना नॉर्मलायजेशन प्रक्रियेमुळे दोनशे दोन दोनशे नऊ दोनशे प्लस गुण गेलेले आहेत तर असं कसं झालं तर मित्रांनो बघा तुम्हाला मी पहिले नॉर्मलायझेशन प्रक्रिया समजून सांगतो मग याबाबत तुम्हाला क्लिअर करून सांगतो की असं का झालेलं आहे बघा जी काही नॉर्मलायजेशन प्रक्रिया असते सामान्यकरण प्रक्रिया असते मित्रांनो यामध्ये असंच होतं बघा आता पहिली शिफ्ट दुसरी शिफ्ट आणि तिसरी शिफ्ट तर पहिल्या शिफ्टला पेपर मित्रांनो पूर्णपणे सोपा होता दुसऱ्या शिफ्टला मित्रांनो पेपर मीडियम होता आणि तिसऱ्या शिफ्टला खूप हार्ड होता त्यामुळे मित्रांनो बघा काय झालेलं आहे आता पहिल्या शिफ्टमध्ये जेव्हा मित्रांनी ज्या उमेदवारांनी समजून घ्या एकशे पन्नास गुण घेतलेला आहेत तसेच मीडियम जो तसे सोडून द्या तुम्ही हार्ड धरा तर हार्ड पेपरमध्ये तिसऱ्या शिफ्टमध्ये खूप कठीण पेपर होता तिथे समजून घ्या एखाद्या एक उमेदवारांनी एकशे चाळीस गुण घेतलेला आहे तर काय होईल मित्रांनो ज्या उमेदवारांची शिफ्ट हार्ड होती त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे ना त्यामुळे तें त्यांना इथे प्लस गुण होतील आणि जे काही इझी शिफ्टवाले आहेत त्यांना एकशे पन्नास आहे ना मग त्याचे मायनस होतील म्हणजे हा एकशे पन्नासवाला एकशे चाळीसपर्यंत जाऊ शकतो आणि हा जो एकशे चाळीसवाला आहे शिफ्टवाला हा मित्रांनो एकशे पन्नास किंवा एकशे साठ जाऊ शकतो मित्रांनो आलं लक्षात एकशे साठ पण जाऊ शकतो तर अशी प्रक्रिया असते मित्रांनो नॉर्मलायझेशन प्रक्रिया त्यामुळे मित्रांनो हे तसंच झालेलं आहे परंतु तुमचा एक प्रश्न आहे की सर दोनशे गुणापर्यंतच जायला पाहिजे होतं ना मग मी दोनशे प्लस का गेलेला आहे तर मित्रांनो ही नॉर्मलायझेशन प्रक्रिया तशीच असते तसेच असते मित्रांनो ही यामध्ये प्लस पण जातात आता मग मित्रांनो हे काही एवढं हे नाही फक्त यावरती फक्त दोनशे पकडून ते मिरिटनुसार ते घेतलं जाईल आलं लक्षात परंतु हे नॉर्मलायझेशन प्रक्रियेनुसार हे गुण दोनशे प्लस पण होतात मित्रांनो म्हणजे जो काही आपला टोटल आकडा आहे दोनशेचा हा दोनशेच्या पुढे पण तो जातो नॉर्मलायजेशन प्रक्रिया यालाच म्हणतात आलं लक्षात त्यामुळे याचं कोणीही टेन्शन घेऊ नका आणि हे काही मित्रांनो एवढं महत्त्वाचं नाही आलं लक्षात हे नॉर्मलायजेशन प्रक्रियेमुळे झालेलं आहे आलं लक्षात कारण हे तुम्हाला क्लिअर करून द्यायचं होतं कारण खूप जण विचारत होते कन्फ्यूज झाले होते त्यामुळे हे सर्व मी तुम्हाला समजून सांगितलं आहे ओके